अकोल्यातलं जिल्हा सर्वोपचारी रुग्णालय तिथल्या असुविधा आणि गैरकारभारामुळे सध्या चर्चेत आहे। त्यात आता रुग्णालय प्रशासनाविरोधात प्रशिक्षणार्थी डॉक्टर उभे राहिलेत, अगदीच तुटपुंज मानधन वाढवून मिळावं अशी त्यांची मागणी आहे। अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातल्या कोविड वॉर्डात सध्या डॉक्टरांची वानवा आहे, कारण रुग्णालयात काम करणाऱ्या 120 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी अवघ्या 10,000 रुपयांच्या अगदीच तुटपुंज्या मानधनावर कोविड वॉर्डात काम करायला नकार दिलाय। आम्ही सर्व विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे कोविडमध्ये मे महिन्यापासून काम करत आहे, तरीसुद्धा आम्हाला त्याचं काहीच मानधन भत्ता मिळालेला नाही अजूनपर्यंत, आणि कॉलेज प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे काहीच प्रस्ताव पाठवला नाही। या सर्व डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू केलंय, अजूनही यावर तोडगा निघालेला नाही। आतापर्यंत इथल्या कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्या 16 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे हे डॉक्टर्स अधिकच धास्तावलेत। राज्यातील अनेक कॉलेजांमध्ये जसं बृहमुंबई आणि BJMC त्यांचं स्टायपन वाढवलं गेलेलं आहे, ते आमचं सारखंच काम करून त्यांना आमच्यापेक्षा जास्त मानधन मिळत आहे। सो आमची हीच जिल्हाधिकारी आणि आमचे माननीय अधिष्ठातांना विनंती आहे की आमचं पण मानधन वाढविण्यात यावं। मात्र या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी जनरल वॉर्डातलं काम थांबवलेलं नाही। दरम्यान या डॉक्टरांनी कोविड वॉर्डात काम न करण्यासाठी पुकारलेला संप मागे न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। याबद्दल अवगत करण्यात आले होते किंवा आपल्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करण्यात येतो आहे, पण तरीसुद्धा त्यांनी कोविडमध्ये काम करण्यास नकार दिलेला आहे। 24 तासाच्या आत जर ते रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार। मुंबई पुण्यासह इतरत्रही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अधिक मानधन मिळत आहे, मग अकोल्यातल्याच या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर अन्याय का, याचं उत्तर सरकारनं द्यायला हवं। जयेश जगड, झी मीडिया, अकोला।